कृषी उत्पन्न बाजार समितीत अनाबंदी कारभार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश करत गोंधळ घातल्या प्रकरणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार नरेंद्र पाटील यांच्यावर नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजार समितीतील अनेक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. येथील सुरू केलेली बांधकामेही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आमदार नरेंद्र पाटील यांनी केला होता. आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश करत अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला होता. यावेळी निकृष्ट काम होत असल्याचा दाखला देण्यासाठी सिमेंट मिश्रित माती थेट सचिवांच्या टेबलावर ओतलेली होती. तसेच धान्य बाजार ते कांदा बटाटा बाजारापर्यंत मोर्चाही काढला. या आंदोलना प्रकरणी आमदार पाटील व शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षा रक्षकाला न जुमानत इमारतीत प्रवेश केला, पुनर्परवानगी न घेता सभाही घेतली असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. पाटील शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, सूरज बर्गे, शिवाजी बर्गे, संदीप मोहिते, विजय पाटील यांच्यासह 200 माथाडी कामगारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.